श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 17 एप्रिल आणि उद्या आहे रामनवमी, चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस. म्हणजेच ही नवमी तिथी आणि चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीच रामनवमी जी आहे तर ती येत असते. प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव हा रामनवमीला साजरा केला जातो. हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. रामनवमीच्या दिवशी लोक रामाची पूजा करतात. या दिवशी रामतत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. तसेच जे लोक रामनवमीचे व्रत करतात, उपवास करतात, तर अशा लोकांना मुक्ती प्राप्त होते. श्रीराम जे आहेत तर ते आदर्श पुरुष होते, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी, बंधुप्रेम, प्रजाप्रेम, पितृभक्ती, मातृभक्ती, तर हे त्यांचे श्रेष्ठ गुण होते. तर अशा या रामांची उद्याच्या दिवशी आपण पूजा उपासना करायची असते. शक्य असेल तर उपवासही करायचा असतो. हा जर उपवास करायचा असेल तर दिवसभर उपवास करून परवा दशमीला हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आणि उपवासाला उपवासाचे पदार्थ आपण खाऊ शकतो. आता या दिवशी आपल्याला एका ठराविक वेळेमध्ये, एका शुभ वेळेमध्ये आवळ्याच्या झाडाला एक वस्तू बांधायची आहे. तर ही वस्तू कशी बांधायची, तसेच ही वस्तू आपल्याला बांधल्यानंतर काय बोलायची आहे, तुम्हाला जर धनाची समस्या असेल, नोकरीची समस्या असेल, किंवा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, फायदा होत नाही, एखादं काम बऱ्याच दिवसापासून अडकलेलं असेल, कर्ज फिटत नसेल, तरी तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच एखादी इच्छा ही खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. या उपायामुळे साक्षात आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात. आता आवळ्याच्या झाडाला जी वस्तू बांधायची आहे तर ती आपल्याला ठराविक वेळेमध्येच बांधायची आहे. तर याची शुभ वेळ काय असणार आहे, तर बघा, सकाळी 11:02 ते दुपारी 1:26 हा नवमी तिथीचा शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू बांधू शकता. किंवा उद्याचा जो विजय मुहूर्त आहे तर तो दुपारी 2:34 ते 3:24 आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती बांधू शकता. दुपारी जरी तुम्हाला काही कारणाने शक्य झाले नाही तरी संध्याकाळी तुम्ही दिवस मावळण्याच्या अगोदर 5 सुद्धा ही जरी वस्तू बांधलीत तरीसुद्धा चालेल. आता काय करायचं आहे, तर उद्या तुम्हाला श्रीरामांची घरच्या घरी पूजा करायची आहे. तुम्ही राम मंदिरात जाऊ शकता, रामाचे दर्शन घेऊ शकता. आणि यानंतर तुम्हाला ज्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण आवळ्याची पूजा करत असतो. तसेच श्रीरामनवमीच्या दिवशीसुद्धा आवळ्याच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतात आणि पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही. तर आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ जाताना तुम्हाला पाणी, दूध, हळदी, कुंकू, अक्षता, फुले, यानंतर एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि सोबत तुम्हाला रक्षासूत्राचा धागासुद्धा न्यायचा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे. चुकूनही आपल्याला ही पूजा करताना आपले तोंड किंवा दिव्यातील वातीचे तोंड हे दक्षिणेला करायचे नाही. यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाला पाणी जे आपण नेलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि यानंतर जे दूध घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. जास्त शक्य नसेल तरी चमच्यावर कच्चे दूध आपल्याला अर्पण करायचे आहे. दूध हे कच्चेच असावे, तापवलेल्या दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही. आणि यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत. तुम्हाला शक्य असतील तर श्रीरामांना प्रिय असलेली चंपा, जाई, केवडा, चमेली, तर ही जी फुले आहेत तर ती अर्पण करा. किंवा तुम्ही जी फुले तुम्हाला अवेलेबल होतील ती अर्पण केली तरीसुद्धा चालतील. आणि यानंतर तुम्हाला फुले अर्पण केल्यानंतर या झाडाला प्रदक्षिणासुद्धा घालायच्या आहेत. कापूर आणि तुपाच्या दिव्याने आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्ही गोडाची मिठाई किंवा खीर किंवा एखादी पिवळी मिठाई जर ठेवली तर अतिशय उत्तम. तर नैवेद्यसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. आता प्रदक्षिणा किती घालायच्या आहेत, तर तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि बघा, ह्या प्रदक्षिणा घालताना आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तसेच तुम्ही जेव्हा दूध अर्पण करणार आहात
तर दूध अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे की ओम धात्रे नमहा. बघा, प्रदक्षिणा घालताना श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं आहे आणि दूध अर्पण करताना ओम धात्रे नमहा म्हणायचं आहे. यामुळे काय होतं तर ओम धात्रे नमहा हा मंत्र जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला विष्णू जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि प्रभू श्रीरामचंद्र हे विष्णूंचेच एक अवतार आहेत. तर अशा प्रकारे हे दोन मंत्र जे आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत. तुम्ही दूध अर्पण करताना ओम धात्रे नमहा म्हणा आणि यानंतर तुम्हाला वेळ असेल तर त्याच झाडाखाली बसून हा मंत्र तुम्ही 108 वेळेला म्हटला तरी चालेल. आणि 108 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर रक्षासूत्राचा जो धागा आहे तर तो धागा आपल्याला आवळ्याच्या फांदीला बांधायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालणार आहात तर त्यावेळेला हा जो धागा आहे तर तुम्हाला हातामध्येच ठेवायचा आहे आणि हा धागा तुमच्या हातामध्ये घेऊनच तुम्हाला प्रदक्षिणा घालायचे आहेत. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आवळ्याच्या फांदीला हा धागा बांधायचा आहे. या धाग्याचे नंतर काय करायचे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी आपल्याला पुन्हा आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, आवळ्याची पूजा करायची आहे आणि आपण जो धागा बांधलेला आहे तर तो धागा सोडायचा आहे. प्रभू श्रीरामांचे स्मरण करायचे आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावरती राहावा तर अशी प्रार्थना करायची आहे. आणि हा जो धागा आहे तर तो आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये तुम्ही हा धागा बांधू शकता. यामुळे श्रीरामांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात आणि आपली जी इच्छा आहे, तुम्ही जी इच्छा बोललेली आहे तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते. तसेच आवळ्याखाली ब्राह्मण गरीब गरजूंना जर आपण अन्नदान केले आणि स्वतःही तेथे बसून जर भोजन केले तर यामुळे सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. गरजूंना उबदार कपडे जर आपण दान केले तर आपल्या धनधान्याची कमी कधीही राहत नाही तर आपल्या घरामध्ये धनधान्याने आपण समृद्ध राहतो. तसेच या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला श्रीरामांचे भक्त जे हनुमान आहेत तर यांनासुद्धा विसरायचे नाही तर त्यांनासुद्धा शेंदूर वस्त्र सुपारी अर्पण करायचे आहे. सुंदरकांडचे हनुमान चालिसेचे पठण करायचे आहे. यामुळे सुद्धा सर्व समस्या दूर होत असतात.